अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाची तिसरी लाट आली असून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे। त्या अनुषंगाने शासनाने 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे। सर्वत्र सरकारी रुग्णालय, शाळा, महाविद्यालयांमध्ये हे लसीकरण सुरू आहे। तसेच जामनेर तालुक्यातील पळासखेडा मिराचे येथील निपम पाटील विद्यालयात देखील 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत लसीकरण मोहीम राबवण्यात आली। याप्रसंगी 15 ते 18 वर्ष वयोगटातील एकूण 240 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले। तर याप्रसंगी डॉक्टर कुरणकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। आज आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आलेलो आहेत। कुणाला इथं कोवॅक्सिन लसीचा, कोरोना लसी, कोरोना प्रतिबंधक लसीचा आज कॅम्प आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मनातून भीती काढून टाकावी की या लसीमुळे काही होणार आहेत का। ही लस इम्युनिटी, प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहे। त्याच्यामुळे मला बरेचसे विद्यार्थी आल्याबरोबर भेटले। मी आजारी, मला असं एक कोणी काही म्हणते आणि रुबेलावाल्या मुली ज्या भेटल्या मला सकाळी लस घेतलेल्या काल, त्यांनी सुद्धा घ्यायची आहे। फक्त कुणाला ताप असेल, काही असेल मेजर प्रॉब्लेम आजाराविषयी, तर ते इथे येऊन सांगायचं आहे। आणि सर्व विद्यार्थ्यांनी मनातून भीती काढावी प्रथम की मला काही होईल का। आतापर्यंत वरिष्ठ नागरिकांना हा डोस देण्यात आलेला आहे। जसं आता हा 15 ते 18 वयोगटात हा कोवॅक्सिनचा लस आला आहे। कोवॅक्सिन वरिष्ठ नागरिकांना सुद्धा दिली आहे। त्याबद्दल फार तर फार आला तर ताप येऊ शकतो, बाकी काही त्रास होत नाही। ताप आला तर आपण तापाची गोळी वगैरे असं काही घेऊ शकतो, शक्यतो काही घेऊ नका, कारण काही होतच नाही याने। आलंच काही तर फार फार तुम्ही तापाची गोळी घेऊ शकता उद्या वगैरे, ठीक आहे। आणि कोणीही इथं घाबरू नये, ही लस सुरक्षित आहे, कोणाला काहीही त्रास होणार नाही। गाठ वगैरे आल्यास तुम्ही बर्फानं घरी जाऊन शेकू शकतात। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।